वर आपण लक्षात घेत असतात आणि त्या शेतीपासून महत्त्व असणारे जे काही जोडधंदे आहेत त्या जोडधंद्यापासून सुद्धा आपलं उत्पन्न कसं वाढेल आणि आपण तिथं चांगलं होऊ त्या दृष्टीनं प्रयत्न करत असतात. आता काही शेतकऱ्यांनी आपला अनुभव सांगितला, काही शेतकरी आपला अनुभव सांगून काही प्रकारे त्यांच्या शेतीचा जो त्यांचा अनुभव आहे म्हणजे उदाहरणार्थ आता किशोरने सांगितल्याप्रमाणे त्यांनी वेगवेगळ्या शेती केली, केळी लावली, तर मग ते केळी आमच्या भागात होत नाही, केळी भुसावळच्या भागात होते आणि अनेक अशा वेगवेगळ्या भुसावळपासून तर आपल्या देशामध्ये तिथल्या केळीची निर्यात करत होते. परंतु कुठे तुम्ही चांगली सुरुवात केली, मला याप्रसंगी श्यामबाबू आपल्या रामू कॉलेजचे आठवण येते, त्या रामू कॉलेज म्हणून आमचा एक शेतकरी होता गांधीनगरचा, त्याने हळद लावली, हळदी उत्पन्न सुद्धा एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न आहे. त्याने हळद लावली म्हणजे मला कसं माहिती झालं की कोरोनामुळे त्याने जे मजूर आणले होते सरकारला सांगितले ते मजूर त्याला पोहोचण्यासाठी पोलिसमध्ये आढळून आले होते, तेव्हा कुठेतरी आमची आठवण झाली, मग आम्ही पोलिसांना त्याचे मजूर त्याच्या स्वग्रही पोहोचवले, तर तेव्हा अजून माहीत झालं की मग ह्या रामभाऊ मध्ये आपल्या शेतीमध्ये हळद लावतो आणि हळदीचं चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतो. तर आपण आपल्या सगळ्या लोकांना प्रॅक्टिकल समजून सांगितलं किंवा अशा प्रकारचा त्याग लावला म्हणजे किती पतंग येतात, किती नळ येतात, किती मागे येतात, आपण समजू हमारे जो म्हणजे हमारे जो हजार आपण त्याला उदाहरण सांगितलं एक कार्यक्रम चालूच राहणार होते आपल्या आमच्या जमाल्यात लागले होतो तुम्हाला हा सगळा प्रोग्राम चालू ठेवणार आहे. परंतु हे सगळं करत असताना आमच्या एका मित्राने सांगितलं की बा हे जे साहेब ते आपल्या आपल्या सगळ्याकडे गेलेले आहेत यांचा जो काही आपल्या शेतकऱ्याला फायदा आपण इतपत होतो इतपत होत नाही ते जोपर्यंत त्या क्षेत्रामध्ये जाऊन प्रॅक्टिकल आपण बघणार नाही तोपर्यंत काही होणार नाही. तुम्ही जो प्रयोग आज सांगितला किंवा काल जो तुम्ही बोलले की आमचे जे कृषी केंद्रवाले जे आहेत किंवा आमचे जे आता ज्यांना आपण एजंट बोलू की मा आज म्हणजे आता आमचे गोडके पाटील असो की आमचे राजूराजे चांडक असो की अनेक असे जे कोणी आता मी सगळ्यांचे नाव घेऊ शकणार नाही, आमचे काही तेलुगू भाषिक मंडळांमध्ये आहे ते त्या लोकांनी म्हणजे सांगण्यापेक्षा आज आमच्या शेतवर बसण्यापेक्षा किंवा आमच्या किसवाळ बांधण्यापेक्षा म्हणा की आमच्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात पैसा कमवून टाकलेला आहे आणि कमवून ते प्रत्येकाला ते स्पील आहे पैसे कमवले पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही कोणाला काही योजना नाही म्हणणार नाही. पण तुम्ही जे कल्पना मांडली किंवा प्रत्येक आता कृषी केंद्रवाल्यांनी दोन दोन तीन तीन गावामध्ये जे तुम्ही त्यांना साधन देणार आहे ते त्यांनी तुमपर्यंत पोहोचून दिलं पाहिजे आणि त्यांनी खरं पाहिलं तर त्याच्यापेक्षा किंवा दुसरे त्यांनी त्याला काम ते खराबी नाही केली पाहिजे तुम्ही त्याचं मूल्यांकन करा. मूल्यांकन करणारा एखादा कृषी केंद्रवाला आता बोलके पाणी सध्या एका तसं आहे गावाला पार्टी आहे त्यांनी त्याच्या गावात जरी गेले किंवा एखाद्या जवळच्या भागातलं कर्तापुरे घेतली किंवा पिंपळा घेतलं किंवा लोणी घेतलं किंवा माता घेतलं त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या शेतकऱ्यामध्ये जाऊन त्या शेतकऱ्यासोबत तिथल्या पोलीस आयोगासोबत जर त्यांनी प्रोटोसेट केला तो फोटो आपण दाखवला तर त्यांनी त्या गावामध्ये विजित केली असं आपण समजायला पाहिजे. नाही तर मग कसं आहे की नाही म्हणण्यासारखं मग त्याला बोलवतात आपल्या केंद्रामध्ये जे काही बाबा घेऊन जा आणि काम कर तसं म्हणतात ते काही त्याची प्रसिद्धी होणार नाही हे सुद्धा एक महत्त्वाचं काम या प्रसंगी आपण आपल्याला केलं पाहिजे. तिथं आपण एका शेतकऱ्यांनी उदाहरण दिलं मी राजुराच्या मीटिंगमध्ये असताना आपण एक बेरोजगार शेतकरी नवघरे नाव होता त्या शेतकऱ्यांनी शेती करत असताना त्याने आपले अनुभव सांगितले तुम्हाला मी सांगू शकतो की त्याने ऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकचा फरक सांगितला किंवा मी युरिया आणि डी ए पी म्हणा किंवा अठराचा दहा म्हणा किंवा वीस किलो म्हणा हे देत असताना मला एकरी उत्पन्न किती होतं आणि ते एकरी उत्पन्न माझं जे होतं ते उत्पन्न दोन वर्ष तीन वर्ष आलं चौथ्या वर्षी उत्पन्न माझं कमी होतं. मग त्यांनी प्रयोग असा केला की दोन वर्ष त्यांनी म्हणजे वेगळं स्थापित करण्यानंतर वेगळं त्यांना उत्पादन घेतलं आणि दोन वर्षानंतर त्यांनी कुठल्याही प्रकारचं खत नसा मग ते काही शेतकर असो किंवा दुसरी कोणती बियाणं असो ते बियाणं लावलं आणि त्याच्यामुळे त्याला थोडं कमी तरी प्रमाणामध्ये येऊ लागलं असतं पण त्याला खर्च सुद्धा फार कमी आला की युरिया आणि फर्टिलायझर वापरला एका एकरात सुद्धा 8,000-10,000 रुपयाचा खर्च येत होतं आणि उत्पन्न जर ते त्यांनी मिळत होत होतं तर हे कुठेतरी अर्थशास्त्रामध्ये किंवा इंग्रजांमध्ये परवडणार म्हणून नाही त्यामुळे परवडणार नसल्यामुळे त्यांनी सुद्धा नारायणी शेती केली आणि नारायणी शेतीमुळे त्याला काही गोष्टी परवडल्या त्यांना उदाहरण दिलं मग त्यांनी हळूहळू गुळा शेती केली. गुळा शेतीवर त्यांनी एक गुळ आला आणि त्याला गुळ मी देऊन स्वतः चहा मिळताना मला चांगलं वाटतं मी नाही अकरून गुळ आणतो कारण कोरोना झाल्यापासून आम्ही सारखं चहा पितच नाही दुसऱ्यांना चहा पित नाही कारण तुम्ही
kalau kita tahu tak tu.